नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक। शिवसेनेने दिला पालकमंत्री हटावचा नारा। रायगडमध्ये आघाडीत बिघाडी। रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने महाडचे आमदार भरत शेटगोगावले यांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे मनमानी करत असल्याचा आरोप आमदार गोगावले यांनी यावेळी केला आहे। विविध विकासकामांचे श्रेय घेण्यापासून नुकत्याच झालेल्या नगरपंचायती निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत पालकमंत्री कोणीही चालेल पण आदिती तटकरे नको असा पवित्रा आमदार गोगावले यांनी रायगड शिवसेनेच्या वतीने घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। 2.5 वर्ष होऊन गेलेली आहेत, आता 2-3 महिने राहिले आहेत। आमची मागणी आहे आमच्या तिन्ही आमदारांची आणि संपूर्ण रायगडच्या जनतेची, शिवसैनिकांची, की पालकमंत्र्यांची पालकमंत्री बदलावा। कारण पालकमंत्री जे काय एकतर्फी चालायचा प्रयत्न करतायत, त्यामुळे आम्ही तिन्ही आमदार आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रचंड नाराजीमध्ये आहेत। आणि ती नाराजी परवा आपण पेपरला पाहिला असाल आणि वारंवार खटके घडतायत। आणि मग ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावरती कसे लढलो, कसे जिंकलो हे आपण पाहिलंय। आणि त्या अनुषंगाने आमच्या तिन्ही आमदार, आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख, आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचं हेच म्हणणं आहे आणि आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी करतोय। असणारे आमचे काही नेते मंडळी आहेत, देसाई साहेब आलेले, त्यांनाही आता आम्ही कल्पना देतोय की आम्हाला पालकमंत्री शिवसेनेचा असावा तो कोणी असावा। आता आम्ही काही मंत्री नाही म्हणजे मग आम्हाला कोणाला मिळणार आहे किंवा काय, परंतु शिवसेनेचा पालकमंत्री अगदी कोणी जरी दिला तरी आम्ही स्वीकारू, परंतु आता आम्हाला हे रनिंगचे पालकमंत्री आम्हाला नकोय अशी सगळ्या जनतेची भावना झालेली आहे। आमचा हा नाराजीचा सूर हा आमचा वर्षा बंगल्यापर्यंत जाईल। कारण ज्या वेळेला त्यांची आमची नाराजी झाली होती तेव्हा त्यांनी आम्हाला वर्षा बंगल्यावर नेलं होतं, 2 वेळेला मीटिंग झाली होती आमची, तेव्हापासून आम्ही काही गोष्टी समजून चाललो होतो। परंतु बोलायचं एक, करायचं एक, हे आम्हाला काय जमत नाही। अधिकाऱ्यांना एक वेगळं सांगायचं, आमच्याजवळ एक वेगळं बोलायचं, हे आम्हाला कधीही जमलेलं नाही आहे। आम्ही जमून घेणार म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहितच नाही, फक्त पालकमंत्र्यांना सगळं समजतंय की कुठल्या गावामध्ये पाण्याची योजना द्यायची आहे। अरे ज्या वेळेला टँकर लागतात तेव्हा आम्हाला माहिती आहे आमच्या गावामध्ये कुठं टँकर द्यायला पाहिजे, आणि ज्या वेळेला शासनाचे टँकर येण्याच्या अगोदर आम्ही स्वखर्चाने आतापर्यंत टँकर दिलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सांगू नये ह्या नळ पाणी पुरवठा योजना नेमक्या, हा ह्याच्यामध्ये जो पाठपुरावा करा लागतो, तर हे आता आम्हाला जमणार नाही आहे। जे शिवसेनेचे 3 आमदार आहेत हे पुढं आम्हाला 4 कसे करता येतील, 5 कसे करता येतील ह्याची आम्ही रणनीती आखतोय। आणि ते आखत असताना जर हे पालकमंत्री वेगळ्या मार्गाने, वेगळ्या पद्धतीने जर चालणार असतील, चालता येईल हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनात आलेलं आहे, आणि म्हणून करता आज आमची ही मागणी जाहीरपणे आम्ही इथे मांडतोय, करतोय। म्हणजे नेमकं काय, आघाडीचं सरकार आहे, मी माझा मतदारसंघ सांभाळतो, ते त्यांचा सांभाळतात, अलिबागला आमचा महेंद्र दळवी, खालापूरला आमचा महेंद्र थोरवे कर्जतला हे सांभाळत आहेत, मधले जे काय भाजपाचे 3 मतदारसंघ आहेत त्यामध्ये कसं काय करायचं हे आम्ही अंडरस्टँडिंगने चालणं गरजेचं आहे। परंतु त्या गोष्टी न करता आमच्याच मतदारसंघामध्ये, मध्ये अलिबाग असल, महाड असल किंवा कर्जत खालापूर असल, ह्याच ठिकाणी जास्त ढवळाढवळ चालू आहे।
मग नेमकं आम्ही कुठल्या प्रकारे चालायचं काय चालायचं आतापर्यंत आम्ही हे सगळं कार्यकर्त्यांना समजवत आलो होतो. मुख्यमंत्री आपले आघाडी आपल्याला टिकवायची आहे आणि त्या अनुषंगाने थोडं पाठीपुढं आपण जाऊया. परंतु की त्यांचं बिल वाढत चाललेलं आहे. आता ते बिल भरण्याची जी काय पद्धत आहे ती काय आता शिल्लक राहिलेली नाही आहे. बिल थोडं ओर झालेलं आहे आणि ज्यावेळेला कुठलीही गोष्ट ओर होते आता तिथं माते ठरलेलं आहे. म्हणून आता आमची मागणी आहे सर्वतोपरी की आम्हाला पालकमंत्रीची बदली हवी आहे. पालकमंत्री हटाव ही मोहीम आता रायगड जिल्ह्यामध्ये आता सुरू होते आणि तिला आजपासून सुरुवात झालेली आहे. कारण जर आज त्यांनी या ठिकाणी जे काय आमचे जर सदस्य जास्त आले होते जर त्यांनी माघारपाळी घेतली असती तर मग आम्ही पण काहीतरी समजू शकलो असतो. माणगाव नगरपंचायतीमध्ये ज्या वेळेला आमची संख्या तिथं जास्त हे त्यांना कळल्यानंतर पण त्यांनी माघारपाळी नाही घेतली. त्यांनी वेगळे काही डावपेच टाकायचा प्रयत्न केला. याचा अर्थ माणगाव नगरपंचायत ही शिवसेनेकडे आल्यामुळे त्यांच्या फार जुवारी लागल्या असं आम्हाला वाटतंय.